बघताय आता इकडे ही कोंबडेवाडी आणि सागोते त्याची थाळी आहे आणि या साईडला बघता ना देखील नाही घेतलंय बांगडा थाळी सोलकढी आहे राईस आहे भात आणि मला वाटते ग्रेव्हीमध्ये आहे बांगड्याचा भाकरी घेतलंय गरम गरम मऊ भात ज्याला गावी खिमाट बोलतात आणि इकडे आहे सुकट सोबत आहे कोरी चहा आणि नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेला आहे आणि आज जायचं आहे कुठे माहिती आहे का आज चाललो आहे बेलापूरला फिश मार्केटमध्ये भेट देण्यासाठी बऱ्याच दिवसापासून मला म्हटलं होतं की जायचं जायचं तिकडे परंतु जाता येत नव्हतं तर आता मुंबईला आलोच ना पनवेलला वगैरे सो आपण जाऊया तिकडे आणि तिकडची धमाल बघूया तिकडे आपला मित्र पण भेटणार आहे आणि गप्पा वगैरे होतील फुल इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आता घरातून नाश्ता करून निघायचं आहे सो तुम्ही पण या नाश्ता करायला हे गावचे तांदूळ आहेत ना त्याचं बनवलेला हा किमाट मऊभात आहे सोबत सुकट लय वाले सो आता नाश्ता करून घेऊया फटाफट आपण नंतर भेटू बरेच जण बोलतात दादा तो बाईक घे पण अजूनपर्यंत तरी मी बाईक किंवा स्कूटी घेतली नाही कारण मला तशी गरज पण नाही पडली आत्ता सध्या मला गरज वाटायला लागले पण आता आहे ना मी कसं चाललं माहिती आहे का इथून एस टी स्टँडला जाईल आमच्या घरातून आणि नंतर मग इथून एस टीने मी चाललो आहे बेलापूरला जास्त काही मगजमध्ये नाही जास्त थोडं अंतर पण नाही आहे पनवेलपासून बेलापूर अगदी मला वाटतं अर्धा पाऊण तास लागेल पनवेलच्या स्टँडपासून त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही आता निघतं आहे क्लायमेट लय भारी झालं आहे हे आमच्याकडचं ग्रामदेवता मंदिर आहे गावदेवीचं इथूनच हा रस्ता गेला आहे इकडे रिक्षा स्टँडला तिथून रिक्षा पकडायची आणि डायरेक्ट जायचं कुठे माहिती आहे स्टँडला एस टी स्टँड आता पोचलोय पनवेल एस टी स्टँडला आणि इकडे मरणाची गर्दी आहे कारण सध्या आहे ना लोकांना ट्रेनने प्रवास करता येत नाही ते लोक एस टीने प्रवास करतायत सो हे आपलं पनवेलचं एस टी स्टँड सर्वसामान्यांना परवडणारी एस टी लालपरी आपली आता बघूया कुठली गाडी लागली आणि कुठे गाडी चाका मिळते आपल्याला कुठलीही गाडी चालेल तशी पण कारण बेलापूरला सगळ्या गाड्या जातात चला जागा ते चेक करूया कुठली गाडी आत्ता मित्रांनो ना एस टीमध्ये बसलेलो आहे पहिली सीट आहे कंडक्टरच्या बाजूची आणि मुंबई पनवेल मंत्रालय ही गाडी लागलेली आहे गाडी पूर्ण भरेल ना तेव्हा गाडी सुटेल आता सध्या इथून गाड्या सुटत आहेत सकाळच्या वेळेस आणि इकडे रांग पण लागली खूप लोक वेट करतात आणि नंतर मग गाडीत बसतात बेलापूर 20 रुपये तिकीट आहे आणि आता पनवेल सोडलं आहे मित्रांनो उतरलेलो आहे बेलापूरला आणि वर्दळ खूप आहे सध्या बऱ्याच दिवसानंतर हे क्लायमेट बघायला मिळतं आहे अशा प्रकारचं वातावरण आणि आता इकडे फोन करूया निखिलला निखिल कुठे पोचलाय मग अशी फोन करायला तो घरातून निघत होता आता माहीत नाही कुठे पोचलाय तर एकदम भारी वाटलं रिफ्रेशिंग पण गावावरून नंतर एकदम मुंबईला आल्यानंतर पण काय पण बोला आता मी एस टीतून प्रवास केला ना एस टीच्या प्रवासाची सर कुठेच नाही येणार जाम मला खूप आवडतं एस टी प्रवास करायला हे फील आहे मुंबईचं नवी मुंबई तर मित्रांनो फायनली निखिल आलेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आम्ही दापोली एक्सप्लोर केला त्यानंतर मग मुंबईला तो पण आला मी पण मुंबईला तो आलेलो आहे पनवेलला आहे मी आणि तो राहतो नेरूळला सो आता तो आलेला आहे तुम्हाला त्याची भेट करून देतो काही जणांना खूप प्रश्न पडतात की हे
गावाला आता ज्या व्हिडिओज होत्या आणि डायरेक्ट अचानक मुंबईला, आता टाइम वेस्ट नका, जाऊया जाऊया. पहिला चहा प्यायला जाऊया कुठेतरी चांगला, नंतर मग तिथून आपला प्रवास सुरू होईल. चहा मस्त आहे. पण ना काय घेतलास? खरा बंगडा घेतलास? आम्ही गावावरून येताना घेऊन आलो होता. कसे पडले? कसे पडले बघू. म्हणजे आपला खिमाट बनवला भाकरी सोबत पण भारी. सोबत नाही भारी. रत्नागिरी दापोली मंडनगड हो. आता मित्रांनो आम्ही ना इकडे एक 5-10 मिनिटं थांबून आहे ना. आता चाललो इकडे कुठेतरी जेवायला किंवा काहीतरी खायला, कारण आहे ना भूक लागले. दुपारची वेळ आहे, मस्त कडाक्याचं ऊन पण पडलंय. आता निखिल जाऊ इकडे कुठेतरी खायला. आहे का चांगलं जवळपास कुठे हॉटेल? स्टेशन वगैरे आहे ना, तर आपण बघूया स्टेशन तिकडे हॉटेल वगैरे कुठेतरी शोधू चांगलं असेल तिथे, किंवा म्हणजे नॉर्मल आपल्या बऱ्यापैकी तिथे कुठेतरी थोडक्यात जेवू वगैरे काहीतरी बघू. आणि बघूया थोडं शोधतो इकडे आजूबाजूला काय आहे का. आता निघतो इथे, चला. तर मित्रांनो आम्ही जास्त लांब नाही, तिथून महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे तिथून आम्ही आहे ना एक थोड्या अंतरावरतीच आहे ना इकडे पोचलेलो आहोत या ठिकाणी. तिथे या साईडला बघताय मालवणी किचन असे छोटंसं रेस्टॉरंट आहे, कोकणी पद्धतीचं जेवण इथे मिळतं. सो आम्ही शोधत होतो इकडे हॉटेल वगैरे, पण इथे हे छोटंसं हॉटेल दिसलं नाही. मी ते आलो आहे जाऊया ना आपल्याकडे. मस्त काहीतरी जेवण वगैरे बनतंय, मस्त शिजतंय, वास येतंय चांगला. हे हॉटेल खूप छान आहे आणि या साईडला बघता हा मेनू कार्ड आहे. तुम्हाला इकडे मराठीमध्ये लिहिलेत बघा रेट्स. कधी तुम्ही बेलापूरला याल ना तर इकडे तुम्ही येऊ शकतात. रिझनेबल रेट आहे इकडे. या साईडला इंग्लिशमध्ये लिहिलं आहे रेट कार्ड. आणि थाळी सिस्टम तर मस्त आहे. आपण काय करूया थाळी सिस्टममध्ये ऑर्डर करूया. थाळीमध्ये काहीतरी ऑर्डर करतोय. सो मी ठरवतं काय माहिती आहे का, सागोती कोंबडी वडे आणि इथं काय घेतोस बांगडा थाळी घेतोय निखिल आणि मी कोंबडी वडे सागोती. तो इकडचा फेवरेट आहे आणि फेमस आहे. आणि आपल्या कोकणामध्ये जर म्हणजे विचारूच नका कोंबडी वडे खूप फेमस. आता गर्दी वाढायला चाललंय, बरं जर आपल्या जागा चांगली मिळाली. आता ऑर्डर देव्या. आता वाजले किती बघा 12:30. दुपारी 1:00 नंतर इकडे गर्दी खूप होते, कारण तिकडच्या परिसरात ना आजूबाजूला बरेच ऑफिसेस आहेत त्यामुळे त्या गर्दी असते. आणि सोमवारचं हे हॉटेल बंद असतं, सात मधला दिवस आहे, बुधवार आहे. आणि हा दुसरी गोष्ट आहे, आम्ही कुठल्या प्रकारे या व्हिडिओमध्ये प्रमोट करत नाही कुठल्या हॉटेलला. आम्ही आहे ना जसं इथे फिरता फिरता इथे आलो त्याच्यामुळे आम्हाला भूक लागली आणि इथे आलो. प्रमोशनचा हा व्हिडिओ नाहीच आहे. योगा एक समजा. बघताय आता इकडे ही कोंबडी वडी आणि सागोते त्याची थाळी आहे. आणि या साईडला बघताय ना निखिलने घेतलंय बांगडा थाळी, सोलकढी आहे, राईस आहे, भात आणि मला वाटते ग्रेव्हीमध्ये आहे बांगड्याचा, भाकरी घेतलंय. सो आपण शेअरिंग करूया, कारण एकटा मी नाही खाता, दोघे पण मी टेस्ट करतोय. माझ्या थाळीतलं तो टेस्ट करेल, त्याचा पण मला देतो. तो पण थांबा चालू करूया. आता थांबवू नाही शकत आता पहिली सोलकढी. आता मित्रांनो थांबू नाही शकत, कारण दोघांचे पण थाळी आलेले आहेत. आणि असल कोकणी मालवणी पद्धतीचं जेवण जेवायला खास आम्ही इकडे आलो. टेस्ट करून तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला ना सोलकढी टेस्ट करूया, कारण सोलकढी आहे ना एकदम घट्ट दिसते, मस्त वाटते, कलर पण छान आहे. लय भारी मस्त आहे. निखिलने पण टेस्ट केली आता, आवडली ना. आता खाऊया. तो वडे बघताय, हे वडे थोडेसे बोलत ना पुरे असतात तसे असतात. हे मालवणी पद्धतीचे वडे आहेत, बोकाचे वडे असतात ते वेगळे असतात. त्याच्यामध्ये हळद वगैरे मस्तपैकी मिक्स केलेली आहे. सो आता टेस्ट करूया. हे थोडंसं सुक्क चिकन आणि इकडे ग्रेव्ही पण आहे.
क्लास रियल गावच्या कोकणी जे जेवण असतं ना तसंच आहे. मला वाटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असेल, टेस्टमध्ये फरक असेल, आमच्याकडून अजिबात फरक नाही. बांगडा घे, तो पण टेस्ट कर. वडा घे ना, जो ती रिअल टेस्ट वाटते ना आपली कोकणातली ती आहे. मस्त आहे ना मला वडा आहे ना, वडा खूप मस्त स्मूथ आहे. आणि याच्यामध्ये आहे ना खास हे चिकन सागोती, त्याची कमाल कसं माहिती का, त्यातला मसाला सुक्क आणि ओलं खोबरं त्याचं वाटण तयार करून हे चिकन बनवलेलं असतं, सागोती बनवलेलं असतं. सो त्याला गावाला कोकणामध्ये ना सागोती बोलतात चिकनला. क्लास आहे. आता बांगडा पण टेस्ट करतो मी, जरा भाकरी दाखव जरा मला थोडीशी. तू घे ना वडा घेतला ना तो थोडासा, कारण आम्ही शेअरिंग करतो आहे तो त्याने आम्हाला दोघांचे टेस्ट पण समजतील विषयाचे. तिकडे जी ग्रेव्ही बघताय ना त्याच्यामध्ये मस्तपैकी कोकम घातलंय आमसूल आणि क्लास, म्हणजे बोलतात ना ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून बनवलेलं हे जेवण आहे. आवडलं, आता जेवण घेऊया. आता तू टेस्ट कर फटाफट सगळं, माझ्यातलं पण घे आणि मस्त सोलकडी आहे ना सगळ्यात भारी आणि एकदम थंडगार आहे. आता आदळून गेला भरपूर दिवसानंतर आहे ना हॉटेलमध्ये जेवायला आलो, कारण मला वाटतं लॉकडाऊनच्या नंतर मला वाटतं फर्स्ट टाईम येता आलं जिथे मी असं रेस्टॉरंटमध्ये येऊन जेवतो आणि तो सोबत निश्चित. अजून काय पाहिजे? कांदा पण आहे सगळं आहे. कोकण मिस नाही करू शकत, तिथे आपल्याला तो फील येतो थोडक्यात जेवणामध्ये खायला. लय भारी. स्वतः इकडे बघताय आम्ही वडे आणि भाकरी खाऊन आलेले आहे. आता भात खातोय, भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. गरज आहे आता भात खाऊया. तिकडच्या मसाल्यामध्येच चव आहे, त्याच्यामुळे चिकन सागोती अप्रतिम. कशी आहे ग्रेव्ही बांगड्याचा रस्सा? म्हणजे ना मला आहे टेन्शन होतं का मसाल्याचा, मसाल्याचा कमाल आहे म्हणजे मला डाऊट आले ना. पण बोलायला गेलं ना काय काय असे असतात हॉटेल्स वगैरे, फक्त नाव नाव देतात फक्त. खरंच आहे छान आहे आणि कोकणी पद्धतीचाच मसाला आहे मसाला आणि स्वादिष्ट पण तेवढा छान. एकंदर जेवण आहे ना ओव्हरऑल लय भारी. तुम्हाला टेस्ट खाता खाता सांगितली आणि इकडचे जे काका आहे ना त्यांच्याशी नंतर बोलायचा प्रयत्न करू आपण. त्याचा बिझी आहे, सर्व्हिस वगैरे पण तेच करतात मानलं पाहिजे त्यांना, त्यांची वैभव झाले पण लय भारी माणूस. बरेच सगळीकडे जेवायला येतात दुपारच्या वेळेस, आता दुपारचे एक वाजले ना. सो छोटंसंच आहे हॉटेल, छोटंसं रेस्टॉरंट पण असं प्रॉपर आहे, म्हणजे सुटसुटीत पण आहे आणि सिटिंग अरेंजमेंट छान केलं आहे. ताट झालेलं आहे फिनिश आणि पोट भरलेलं आहे आणि पोट भरायची गोष्ट नंतर पण मन तृप्त झालेलं आहे. क्लास. आता मी सोलकडे आणखीन एक ऑर्डर केलं आहे निखिल आणि मी. सो कसं वाटलं तुला जेवण? खूप छान होतं, कमी होती क्वांटिटी, कमी होती पण टेस्ट भारी, म्हणजे मनाचं समाधान झालं. काका नमस्कार, पण तुझं जेवण खूप आवडलं आम्हाला. सो तुम्ही इकडचे मालक आहात हॉटेलचे? वेगळे. ओके, तुम्ही काय करता इकडे? काम करता मग ते मालक इथे येतात का? ओके ओके, चालेल ना आपल्याकडे. बघताय या काकू आहे, तुमचं नाव सांगा काकू? नाव शुभ प्रभात सतीश बाणे.
ओके, तुमचं कोकणामध्येच तुम्ही आहेत? कोकणातच आहेत? कुठे कुठे? मालवण. मालवणमध्ये. ओके, छान. पण जेवण खूप टेस्टी आणि खरी गावचीच कोकणात येते आम्हाला चाकायला मिळाली. सो बरं वाटलं. आता बघताय आम्ही इथे काका त्यांना विचारलं, इकडे तुमच्यासोबत तिथे मदत करतात तुम्हाला जेवण करताना वगैरे, सर्विस निघला वगैरे. पण छोटंसंच हॉटेल आहे पण उत्तम चव आहे एकदम. थँक्यू. आणि तुमच्या हाताला खूप छान चव आहे. सो आपल्या गावाकडच्या आई असतात, ज्या जुनी माणसं असतात, त्यांच्या हाताला चव एकदम भारी असते. मस्त, एकदम मस्त. ते तुम्ही नातू वगैरे काय कोणते? ओके ओके ओके. सगळे एकत्र मिळून तुम्ही खूप छान, खूप छान, खूप छान. आपल्याकडे निखिल पण आहे क्लास. म्हणजे परत आम्ही कधीतरी येऊ. मालवणमध्ये आहे. मालवणमध्ये आहे ना? ओके, थँक्यू. सो जाम भारी वाटलं काकू बोला. हा, सो बघता एक काका इकडे सर्व्हिस करतात, त्यांना मदत पण करतात ते. हा, त्यांचे सगळे नातेवाईकच आहेत. आम्ही मच्छी ठेवलं इकडे, बाहेरून असं दिसत. आता गर्दी पण आहे. सवाई पाजलं, आमचं जेवण झालंय पूर्ण. स्वतः मी एक्स्ट्रा सोलकढी ऑर्डर केलंय. छान झालं फक्त जेवणाची चव एकदम आनंद आहे. मग इकडे आता सध्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद होतं काय? बंद चालू होतं. आम्ही सर्व्हिस डिलिव्हरी करा सप्टेंबरच्या 5 तारखेला चालू केलं. 7 तारखेला 5 तारखेला बसलं असं. बाकी कमी चालू असतात पण छान क्लास आहे. मस्त आहे. बघताय सोलकडे आम्ही एक्स्ट्रा ऑर्डर केले आणि भेटून बरं वाटतं. हा, नेक्स्ट टाइम येऊ कधीतरी. आता जेवण खाऊन करून बाहेर पडलोय आणि 1:30 म्हणजे आता ऑफिसवरून बऱ्याच लोकांचा लंच टाईम झालेला आहे. सो गर्दी खूप आहे, म्हणजे वेटिंग असते इकडे. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी इकडे गर्दी असते आणि हे फेमस असं वाटलं इकडचं बेलापूरचं. पण इकडे बाकी काही जेवतात ना लोक, ते रेग्युलर आहेत इकडचे. त्यांनी सांगितलं की एकदम भारी जेवण मिळतं. सो आता आम्ही तिकडे माशांची पिशवी त्यांनी आतमध्ये किचनमध्ये ठेवलेली आमची, सो ती कलेक्ट केली. आणि आता आम्ही इकडून त्यांना बिल वगैरे पेड करून निघतो आहे. नेक्स्ट टाईम त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की या नक्की, ज्या वेळेस गर्दी वगैरे नसेल आणि चांगल्या प्रकारचं आम्ही तुम्हाला आणखीन चांगली सर्व्हिस देऊन एक प्रॉपर व्हिडिओ करू करीत आहे. तर नेक्स्ट टाईम बघू, जर वेळ मिळा तर येऊ. आणि तर मग पण व्हिडिओ हा इथे आता एंड करायचा आहे. मला निघायचं आहे. निखिल पण निघणार आता इथून घरी. पण आज भेटलो, गप्पा केल्या, मजा आली. आणि थोडक्यात एक कोकणी पद्धतीचं जेवण आम्ही इकडे जेवलो. म्हणजे आम्ही फिरत होतो असंच, कुठे बघत नव्हतो खास या हॉटेलला याचं असं काय प्लॅन नव्हतं. काय बेलापूरमध्ये माहीत पण नव्हतं की इकडे हॉटेल असं कोकणी पद्धतीचं आहे. कारण इकडे सगळे बोलतात ना हाय फंडा सगळे हॉटेल्स आहेत. पण त्यामध्ये पण आपल्याला घरगुती पद्धतीचं जेवण आम्हाला इथे जेवायला मिळालं. आणि मग अशी गर्दी नव्हती, लवकर आलं म्हणून बरं झालं. पण आता आम्ही मुंबईला आल्यानंतर ही भेट होती, चला भेटूया आपल्या मित्राला म्हणून आम्ही भेटलो. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मित्रांनो भेटू तुम्हाला कशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. बाय.